केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात बंदी लावल्यानंतर कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्यानं नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत आज कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं लिलाव बंद पाडलेत. कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ हटवावी आणि कांद्याला हमी भाव द्यावा अशी मागणी करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, जी आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती, या बाजार समितीमध्ये आपण केंद्र सरकारने कांद्याची जी निर्यात बंदी करून ठेवली आहे 7 डिसेंबरला, त्याला आता 2 महिने होत आलेले आहे. त्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रचंड दरात घसरण झाली आहे आणि कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च प्रति क्विंटलला 2500 रुपयापर्यंत 3000 पर्यंत येत असताना प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये लिलाव करून शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा 700-800-900 रुपयापर्यंत इतका कवडी मोल दर मिळतोय, याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. म्हणून हे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव रोखून आपण आंदोलन संघटनेच्या माध्यमातून इथं उभारला आहे. यामध्ये संपूर्ण राज्यातील बाजार समित्यांमध्ये आता अशाच पद्धतीने कांद्याचे लिलाव रोखून केंद्र सरकारचा जाहीर निषेध या निर्यातबंदीचा जाहीर निषेध केला जाणार आहे आणि तत्काळ ही कांद्याची निर्यातबंदी केंद्र सरकारने हटवावी हीच महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. मी केदारनाथ नवले, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा नाशिक जिल्हा अध्यक्ष. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आमचा कांदा ज्यावेळेस 25-30 रुपये किलो विकत होता मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी, त्यावेळेस त्वचेतून आम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये आर्थिक उत्पन्न मिळत होतं आणि त्यावेळेस केंद्र सरकारनं चुकीचा निर्णय घेऊन कांद्यावर निर्यात बंदी लादली आणि कांद्याचे भाव गडगडायला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आज कांद्याचे भाव 5-7 रुपये किलो कांदा विकतोय. या भावामध्ये आमचं अक्षरशः शेतीचं उत्पन्न घरामध्ये येऊन घरातील कुठलंही आर्थिक समाधान आम्हाला मिळत नाही आहे. समाधान सोडलं तर आम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तूसुद्धा खरेदी करायला यामधून परवडणार नाही. एवढा हा जर विचार केला तर केंद्र सरकार फक्त भविष्यातील राजकारणाचा फायदा बघून असे काही चुकीचे निर्णय घेत आहे. असे निर्णय घेत असताना केंद्र सरकार शेतकऱ्याचा कुठेही विचार करत नाही. 30-40 रुपये किलो कांदा विकत असताना जर एका रात्रीत निर्यात बंदी करू शकतात तर आता 7-8 रुपये कांदा विकतोय, तुम्ही निर्यात ओपन का करत नाही? 8 रुपये किलोने कांदा शेतकऱ्यांना काय परवडतो याचा विचार करा. कांदा शेतकऱ्यांचा पूर्ण सर्वे करा आणि त्यामध्ये त्या कांदा शेतकऱ्याला कांदा उत्पादन करण्यासाठी किती खर्च येतो त्या शेतकऱ्या तुम्ही जर उत्पन्न दुप्पट करण्याच्या भाषा करत होते आणि अशा भाषा करत असताना राजकीय स्वार्थ करता तुम्ही कांदा शेतकऱ्यांवर प्रचंड मोठा अन्याय करताय. हा अन्याय त्वरित थांबवा आणि जर तो अन्याय थांबवला नाही तर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन पेटू आणि कांदा शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुमचा खरा स्पष्ट चेहरा डोळ्यासमोर लोकांच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यात येणाऱ्या राजकारणामध्ये याचा तुमचा चेहरा स्पष्ट शेतकरी तुम्हाला किती मदत करतील याचाही तुम्ही विचार करावा अशी एक विनंती करतो. गेल्या 7 डिसेंबरला केंद्र सरकारने कांद्याचे बाजारभाव कंट्रोल करण्यासाठी कांद्यावर निर्यात बंदी लागू केली आणि कांद्याचे बाजारभाव कोसळण्यास सुरुवात झाली. आता राज्य असेल किंवा परराज्य असेल, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या 5 राज्यात कांद्याची फुल आवक असतानाही सरकारने कांद्याची निर्यात बंदी जैसी ती तैसी ठेवल्यामुळे कांद्याचे बाजारभाव आज थोडी मोल झालेले आहे. आज 800-1200 रुपये सरासरी कांद्याचा बाजारभाव आहे, तरी पण सरकार कांद्याची निर्यात बंदी खुले करत नाही. याला एकमेव कांद्याचे बाजारभाव कोसळण्याला सरकारचे असलेले चुकीचे धोरण एक्सपोर्टचे हेच कारणीभूत आहे. सरकारने लवकरात लवकर कांद्याची निर्यात बंदी खुली करावी आणि शेतकऱ्यांना कुठंतरी 2 पैसे मिळून द्यावे हीच आज व्यापाऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येते. नाव किरण अण्णावड, आंबेगाव तालुका, यावला जिल्हा नाशिक. माझा एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून माझी एक शेतकऱ्या सरकारला विनंती आहे, कांदा निर्याती लवकर चालू करण्यात यावी ही सरकारास विनंती आहे. की आम्ही शेतकऱ्याची मुलं भरपूर शेती व्यवसाय चालू केला आहे, नोकरी भेटत नाही आहे, तरी शेती करून आमचा निवारा म्हणजे पोट पाण्याचं काम चाललं आहे. त्या हिशोबाने मी शेतकऱ्यांना विनंती करतो की कांदा निर्याती जर लवकरात लवकर चालू करावी विनंती.